स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्याने संघटनेची हानी झाल्याचा ठपका ठेवत रविकांत तुपकर यांची संघटनेमधून हकलपट्टी करण्यात आली. त्यानंतर आज पुण्यामध्ये रविकांत तुपकर यांनी संघटनात्मक मेळावा घेत राजू शेट्टी यांच्यावरती टीका केली. सोबतच तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांती आघाडी या नवीन संघटनेची घोषणा केली. त्यामुळे आता राज्यामध्ये तिसरी आघाडी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. या संपूर्ण घडामोडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचं सर्वात मोठं नाव, सर्वात मोठे नेते रविकांत तुपकरजी माझ्यासोबत आहेत. सर, एकंदरीत 22 वर्ष एका संघटनेमध्ये काम केल्यानंतर एका संघटनेकडनं असा एक निर्णय जाहीर होतो की तुम्हाला अचानक धक्का बसतो, हे सगळं अनिश्चित होतं की तुम्हाला असं वाटत होतं की हे सगळं होईल? नाही, मला अपेक्षित नव्हतं. मी फुल टाईम काम केलं. हा स्वाभिमानीचा बिल्ला घराघरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. 3.5 तालुक्यापुरती मर्यादित असलेली कोल्हापूरची संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेली. राजू शेट्टींचा चेहरा आम्ही घराघरात पोहोचवला. लाट्याकाट्या खाल्ल्या, तुरुंगवाऱ्या केल्या, जेलमध्ये गेलो, शेकडो केसेस अंगावर घेतल्या. आणि एवढं सगळं केल्यानंतर आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जर ही वेळ राजू शेट्टींनी आणली असेल तर चळवळीत नवीन पोरं येणार नाही पुढे भविष्यात. बरोबर आहे. एखादा कार्यकर्ता नावारूपाला आला, त्याला जनाधार मिळायला लागला की त्याला एक तर संघटना सोडायला मजबूर करायचं किंवा त्याची हकालपट्टी करायची, आणि मग मीडियात येऊन तो कसा कार्यकर्ता चुकीचा आहे, त्याला कशी राजकीय महत्वाकांक्षा आहे, असं त्याच्या बाबतीत खोटे नाटे आरोप करून त्याला बदनाम करायचा हा उद्योग राजू शेट्टी आणि त्यांची काही मंडळी करतात. तुम्ही असं म्हटलं की स्वाभिमानी शेतकरी संघटना नाव बदलून तुम्ही हकालपट्टी संघटना करा, त्याच्यामध्ये अजून किती असे निष्ठावंत चेहरे होते तुमच्या? शेकडो लोक असे हकलले नाही यांनी, शेकडो लोक हकलले. त्याच्यानंतर तुमची पुढची शेतकरी चळवळ महाराष्ट्रातली बळकट करू, तरुणांना, शेतकऱ्यांना, महिलांना, तरुणींना घेऊन या महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी करू आणि 25 ठिकाणी 25 जागांवर आमचे तरुण विधानसभेला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तातडीने उमेदवारी याचं विजन छोट्या मोठ्या शेतकरी संघटना ज्या आहेत, छोट्या मोठ्या पॉकेटमध्ये काम करणारे सगळे लोक आहेत, सामाजिक संघटना आहेत, राजकीय संघटना आहेत, या सगळ्यांना एकत्रित करायचं आणि या आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरायचं. एक आपुलकीचा प्रश्न आहे, जसे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये रविकांत तुपकर जे फ्रंटफूटवर येऊन बॅटिंग करायचे शेतकऱ्यांसाठी, तसे आता या आघाडीमध्ये परत फ्रंटफूटवर येऊन बॅटिंग करताना दिसत नाही. नाही, ही आघाडी राजकीय आहे. आम्हाला शेतकरी चळवळ वाढवण्यासाठी आम्ही एक वेगळं सामाजिक संघटन उभं करणार आहोत, त्याच्या माध्यमातून चळवळ आम्ही उभी करू. चळवळीसाठी वेगळा प्लॅटफॉर्म राहील. हा राजकीय निर्णय आहे आणि त्याच्यापेक्षा 10 पटीनं मी फिरेल महाराष्ट्रभर. जर बघायला गेलं तर ह्याच्यापेक्षा 10 पटीने काम करू आणि संघटना आणि आघाडी बळकट करू असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं. कॅमेरामन स्नेहल सहमी शुभम न्यूज अंतर्गत पुणे.